दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रामदास आठवले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी राज्य विधिमंडळाचे सर्वाधिक काळ सदस्य राहिलेले शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचं वृत्त समजून अतिशय दुःख झालं आदर्श लोकप्रतिनिधी असलेल्या देशमुख यांनी शेतकरी कष्टकरी आणि जनसामान्यांप्रती आपली बांधिलकी शेवटपर्यंत जपली साधी राहणी आणि उच्च विचारसारणीचं ते मूर्तिमंत उदाहरण होते शांत संयमी तरीही लढवाई असलेले गणपतराव देशमुख अजातशत्रू होते त्यांच्या निधनानं राज्य विधिमंडळानं एक चालतं बोलतं विद्यापीठ गमावलं आहे असं राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटलं आहे गणपतराव देशमुख यांनी सांगोला मतदारसंघातून अकरा वेळा निवडून येण्याची किमया साधली त्यांच्या निधनामुळे स्वच्छ प्रतिमेचा ध्येयवादी नेता आपण गमावला आहे महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विराळा म्हणावा लागेल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे साधी राहणी उच्च विचारसरणी असणारे गणपतराव देशमुख आदर्श मार्गदर्शक नेतृत्व होते विधानसभेमध्ये सामान्य माणसांचा सा, गरिबांचा सा, दलितांचा कष्टकरी शेतकऱ्यांचा कैवार घेणारे अभ्यासपूर्ण वक्ते मुलुख मैदानी तोफ होते गणपतराव देशमुख यांच्या निधनानं राजकारणामध्ये निर्माण झालेली पोकळी भरून निघणार नाही अशा शब्दांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे राजकारणातले एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शोक व्यक्त केला आहे सर्वाधिक काळ सातत्यानं आणि त्यांच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व राज्य विधिमंडळात त्यांनी केलं गणपतराव देशमुख यांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला जो वर्षानुवर्ष एक मापदंड म्हणून राजकीय विश्वास राहील अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी अर्ध्या शतकाहून अधिकच्या प्रदीर्घ संसदीय कारकिर्दीमध्ये ध्येयनिष्ठा पक्षनिष्ठा कायम जपली महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक चळवळीला सुसंस्कृत चेहरा दिला राजकारणाला नैतिक अधिष्ठान दिलं महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुढे नेण्याचं काम त्यांनी ते केलं त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महाराष्ट्र विधिमंडळाचा गौरव वाढवला गणपतराव बाबांच्या निधनानं मूल्यधिष्ठित राजकारण करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला आहे अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनानं सामान्य माणसाचं असामान्य नेतृत्व हरपलं आहे विधानसभेनं एक अतिशय चांगला मार्गदर्शक गमावला त्यांची भाषणं ऐकून आम्हाला महाराष्ट्र समजला ते गणपतराव देशमुख होते असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे राजकारणात येणाऱ्या नव्या पिढीनं निस्वार्थी भावनेनं काम कसं करावं तत्वांशी तडजोड न करता राजकारणात राहता येतं हा वेगळा आदर्श गणपतराव देशमुख यांनी महाराष्ट्राला दाखवला असं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे hawana